हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू थर्ड ईयर बीकॉम सिंगल एंट्री टॉपिक. इन दिस टॉपिक वी वर ऑलरेडी डिस्कसिंग द फाइव डिफरेंट क्वेश्चंस ऑन हाउ टू कन्वर्ट द सिंगल एंट्री सिस्टम प्रॉब्लम इनटू द डबल एंट्री. सो इन टुडेज लेक्चर आई एम गोइंग टू ऑल्सो कवर अ न्यू टाइप ऑफ न्यूमेरिकल क्वेश्चन ऑन कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्री. सो डियर स्टूडेंट्स, हियर द इंफॉर्मेशन ऑफ करे इज गिवन एंड they have given the balance sheet on the 1st of January 2020 and his record on 31st of December 2020 is also given. So he has given the balance sheet in which the opening and closing balances are available, but there are few balances which are not available. For example, the opening balance of debtors is not given, the furniture and fixtures closing balance is not given. Then after that, in the paragraph he mentioned that he informed you that always sales goods at a margin of 25% on sales, but one lot costing rupees 1500 had to be sold for rupees 1400 due to damage. The cash book summary inter alia showed the following. It means the summary of the cash book is also given, but before that, what was the line? The line was that Mr. Kare, he informed that he is always selling the goods at 25% on sales, but there was a one lot which was having a cost of rupees 1500, but he unfortunately sold it for rupees 1400. The reason was this stock was damaged, and this was the only one case which was happened with him. So we should take into account the information given by Mr. Kare. At the bottom he is saying discount allowed and received were rupees 650 and rupees 300. Depreciation on furniture has to be provided at 10% per annum, and here it has to be, by mistaken I have written here, prepare the Kare's, here it should be Kare's trading and profit and loss account for the year ended 2020 and his balance sheet as on that date. It means that whatever the information given, based on that information we are supposed to complete the problem. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघताय की मिस्टर करे यांचं जे बॅलन्स शीट आहे ते आपल्याला अवेलेबल करून दिलंय 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत. तर याच्यामध्ये आपल्याकडे काही ओपनिंग बॅलन्स आहेत, काही क्लोजिंग बॅलन्स आहे, यातले काही बॅलन्सेस मिसिंग देखील आहेत. आता राहता राहिला प्रश्न पॅराग्राफ मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनचा. तर पॅराग्राफ मध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्या इन्फॉर्मेशन वरून असं दिसतंय की मिस्टर करे हे नॉर्मली जेव्हा माल विकतात तेव्हा ते सेलिंग प्राइसच्या 25% जे काही त्यांचे सेल्स प्राइस असेल त्याच्या 25% एक्स्ट्रा प्रॉफिट चार्ज करून ते नेहमी माल विकतात. परंतु एक असा माल होता ज्याची किंमत 1500 रुपये एवढी होती, परंतु तो माल त्यांनी 1400 रुपयांना विकला. याचं कारण असं होतं की तो माल डॅमेज झालेला होता, त्यामुळे त्यांनी तो खराब झालेला माल हा 100 रुपये तोटा करून विकला. आणि त्यांचं जे काही समरी ऑफ कॅशबुक आहे ते पण आपल्याला दिलंय, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी क्रेडिटर्सला पैसे किती पेड केले, खर्च किती केला, फर्निचरला पैसे किती पेड केले, कॅश परचेसेस किती केले, त्यानंतर त्यांना कुठून कुठून पैसे मिळाले, तर याची एक समरी पण आपल्याला दिलेली आहे. आणि खाली काही ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलं की डिस्काउंट अलाउड आणि रिसिव्हडच्या अमाऊंट दिलेली आहे, डेप्रिसिएट करायचं फर्निचर. तर आता विचार करा की आपल्याला ह्या इन्फॉर्मेशन वरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा विचार करायचा की जर आपला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असेल तर ट्रेडिंग अकाउंट साठी आपलं काय काय लागेल. तर आपलं ओपनिंग स्टॉक लागेल, तर ओपनिंग स्टॉक आपल्याला इथे दिलेला आहे स्टॉक इन ट्रेड. त्यानंतर आपलं काय लागेल, वेजेस. तर इथे वेजेस दिलेल्या नाहीयेत, तर विशेष नाहीये. यानंतर आपल्याला काय लागेल, तर परचेसेस लागेल. तर इथे बघा, कॅशबुक मध्ये देखील कुठेही परचेसेसचा, कॅश परचेसेस इथे उल्लेख आहे, म्हणजे परचेसेसचा आकडा पण इथे दिलेला आहे, परंतु क्रेडिट परचेसचा आकडा इथे कुठे दिलेला नाहीये. त्यानंतर आपलं काय लागेल, सेल्स. तर क्वेश्चन मध्ये इथे तुम्ही बघा, सेल्सचा आकडा कुठे दिलाय का, इथे सेल्स फिगर कुठेही दिलेला नाहीये. फक्त इथे एक गोष्ट मेन्शन केली होती की हा एक सेल केलाय म्हणून, परंतु टोटल सेल्स किती आहे याचा कुठेही मेन्शन करण्यात आलेला नाही, म्हणजे आपला सेल्स हा फाइंड आउट करावा लागेल. त्यानंतर आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जे खर्च लागतात ते खर्च इथे आहेत, इन्कम्स आहेत. परंतु जर आता आपण बॅलन्स शीट मध्ये पाहिलं तर बॅलन्स शीट मध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक लागणार आहे. मग क्लोजिंग स्टॉक काढण्याआधी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे, तर कॅपिटल काढण्यासाठी आपलं काय लागेल, ओपनिंग स्टेटमेंट ऑफर काढावं लागेल. परंतु त्याच्यामध्ये डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स नाहीये, मग आपल्याला डेटर्स अकाउंट काढावं लागेल, त्याच्यावरून आपण त्याचा ओपनिंग बॅलन्स काढू शकतो. यानंतर आपल्याला फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स, म्हणजे डेप्रिसिएशन टाकल्यानंतर फर्निचरची किती व्हॅल्यू राहते ते पण आपल्याला शोधून काढावं लागेल. म्हणजेच की या प्रॉब्लेम मध्ये काही इन्फॉर्मेशन ही मिसिंग आहे, आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायचं आहे.
तर मग आपण या प्रॉब्लेम मध्ये काय काय इन्फॉर्मेशन मिसिंग आहे आणि ती कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करायची ती या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी वर्किंग नोट करत आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर क्रेडिट पर्चेसेस फाइंड आउट करणार आहोत. तर इथे फर्स्ट पॉईंट मी काय करणार आहे, क्रेडिट पर्चेसेस. आता तुम्हाला तर माहिती आहे की क्रेडिट पर्चेसेस आपण कशा पद्धतीने काढतो. तर क्रेडिट पर्चेसेस काढण्यासाठी आपल्याला इथे तुम्ही पाहिलं जर असेल तर क्रेडिट पर्चेसेस जेव्हा आपण काढतो तेव्हा क्रेडिट पर्चेसेस काढण्यासाठी आपला कोणता अकाउंट ओपन करावं लागतं, तर क्रेडिटर्स अकाउंट. मग क्रेडिटर्स अकाउंट ओपन करायचं म्हटल्यावर ते आपल्याला काय करावं लागेल, क्रेडिटर्सचा बॅलन्स लिहावा लागेल. मग क्रेडिटर्सचा बॅलन्स लिहायचा म्हणजे काय, तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे क्रेडिटर्सचा बॅलन्स त्यांनी दिलेला असेल तर इथे ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स किती आहे, 19,600. मग आपण काय करूया की इथे 19,600 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, कारण क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, लायबिलिटीचा क्लोज क्रेडिट बॅलन्स असतो. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिटर्सला इथे आपण पैसे पेड केले 57,000. मग क्रेडिटर्सला पैसे पेड केल्यानंतर एंट्री काय होते, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. यामुळे आपला इथे डेबिट साइडला टू कॅश अकाउंट 57,000 लिहावं लागेल. यानंतर दुसरं म्हणजे डिस्काउंट रिसिव्ह. तर क्रेडिटर्स कडून जेव्हा आपण माल घेतो तेव्हा जर आपला कमी किमतीला माल मिळाला तर आपला डिस्काउंट मिळतो आणि मग डिस्काउंट रिसिव्ह किती आहे, 300 रुपये आहे. त्यामुळे मग क्रेडिटर्स अकाउंट मध्ये डिस्काउंट रिसिव्ह हे 300 रुपये पण इथे मेन्शन करायचे आहेत आपल्याला. आता त्याच्यानंतर क्रेडिटर्सच्या संबंधी कोणतीही माहिती इथे दिलेली दिसत नाहीये, परंतु क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल आहे 21,700. तर तो आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून 21,700 रुपये लिहूया. आता आपल्याकडे डेबिटला 3 आयटम्स आहेत तर याची टोटल केल्यानंतर येणार आहे 79,000. याच्यातून आपण जर याचा ओपनिंग बॅलन्स मायनस केला तर जी बॅलन्सिंग फिगर उरती आपल्याकडे ती बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी काय आहे, तर ते बॅलन्सिंग फिगर म्हणजेच आपले क्रेडिट पर्चेसेस आहेत. कॅश अकाउंट मध्ये आपल्याला कॅश पर्चेसेस दिलेत, परंतु या ठिकाणी आपण काय फाइंड आउट केले, या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेले आहेत क्रेडिट पर्चेसेस. याला काय म्हणणार आपण, बॅलन्सिंग फिगर. 79,000 मायनस 19,600 इज इक्वल टू 59,400. आता प्रॉब्लेम मध्ये इथे मगाशी कॅश अकाउंट मध्ये तुम्ही बघितलं असेल तर इथे कॅश पर्चेसेस दिले होते बघा 6,000 रुपयांचे. मग आपल्याला टोटल पर्चेसेस करायचे, 6,000 रुपयाचे कॅश पर्चेसेस आहेत आणि क्रेडिट पर्चेसेस किती आहेत, 59,400 रुपये. म्हणजे टोटल जे पर्चेसेस आकडा आहे तो किती आहे, 65,400 रुपीजचे टोटल पर्चेसेस झाले. आता याच्यानंतर मी 2 नंबरला काय फाइंड आउट करणार आहे, ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि सेल्स, कारण की इथे क्वेश्चन मध्ये कुठेही सेल्सची व्हॅल्यू दिलेली नाहीये. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वरून मी सेल्सची व्हॅल्यू काढणार आहे. बघा इथे आपण एका वेगळ्या पद्धतीने सेल्स काढत आहोत या प्रश्नामध्ये. तर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पहिल्यांदा कशी काढायची बघा, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढण्यासाठी आपला सगळे खर्च ऍड करावा लागतील. परचेसेस, टोटल परचेसेस किती आहेत इथे, 65,400. त्याच्यामध्ये ऍड ओपनिंग स्टॉक किती आहे आपल्याकडे, 11,000 आहे. तुम्ही इथे बघू शकता ओपनिंग स्टॉक आपला किती आहे, इथे स्टॉक इन ट्रेड ओपनिंग स्टॉक 11,000. याच्यानंतर आपण यातून मायनस काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक 13,400 मायनस. मग आपल्याकडे जे काही उरणार आहे म्हणजेच काय, की परचेसेस मध्ये ऍड ओपनिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळते. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आली इथे, 63,000 रुपीज. आता ह्याच्यामध्ये आपण प्रश्न जर बघितला तर प्रश्नामध्ये एक आयटम 1,500 रुपयाचा होता, तो आपण 1,400 रुपयाला विकलेला आहे. तर तो आयटम आपण याच्यातून काय करणार आहोत, तो इथे मायनस करणार आहे. आयटम सोल्ड बिलो द कॉस्ट, जो आयटम 1,500 रुपयाचा होता तो त्याने विकला म्हटल्यावरती 1,500 रुपये आपण यातनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मधून काय करणार आहोत, मायनस करणार आहे. म्हणजे ऍक्च्युली आपली कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आली, 61,500 रुपीज. आता यांच्या म्हणण्यानुसार तो 25% सेल्सच्या प्रॉफिट कमवतो, बरोबर आहे. तर सेल्सच्या जर 25% असेल तेव्हा तो कॉस्टच्या किती असतो, 33.33% असतो. म्हणजे सेल्सच्या 25% जर प्रॉफिट असेल तर कॉस्टच्या किती पर्सेंट असेल, तर हे कॉस्टच्या पर्सेंट मध्ये जर ते तुम्ही इक्वेशन काढलं तर तुम्हाला ते किती येणार आहे, तर ते येणार आहे आपल्याला 33.33%. मग या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट हा किती धरणार आहोत, तर 33.13 किंवा 1/2%, विच इज सेम, दॅट इज 25% ऑन सेल्स. मग 61,500 जर तुम्ही 33 1/3 काढलं तर तुम्हाला प्रॉफिट किती येणार आहे, 20,500. म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये प्रॉफिट ऍड केल्यानंतर आपल्याला जी काही सेल्स व्हॅल्यू येणार आहे ती सेल्स व्हॅल्यू किती आहे, 82,000. परंतु ह्या 82,000 मधून आपण 1,400 रुपयाचा माल काय केला होता, विकला होता. मग आपण 1,400 रुपयाचा माल याच्यातून काय केलाय, मायनस केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण 1,400 रुपीजचा जो काही गुड्स आहे तो गुड्स यातून काय केलाय, आपण मायनस केलेला आहे.
इथे 1400 रुपीजचा गुड्स काय केलाय आपण मायनस केलाय, आणि मायनस केल्यानंतर मग तुम्ही इथे बघू शकता हे मायनस केल्यानंतर आता तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण सेल्स बिलो हा जो होता 82,000 रुपयाचा आपण सेल्स काढला होता त्याच्यामध्ये 1400 रुपयाचा सेल्स इथे वरती 1500 मायनस केले होते, आता 1400 रुपये परत ऍड करायला लागेल म्हणजे टोटल सेल्स आपला किती झाला तर 83,400 रुपये म्हणजे 83,400 रुपीजचा आपला काय आला सेल्स आला. सेल्स सिम्पली कसा काढला आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये प्रॉफिट ऍड केलाय. प्रॉफिट साठी इक्वेशन काय केलंय, जर प्रॉफिट हा सेल्सच्या 25% असेल तर तो कॉस्टचा किती असतो 33⅓% असतो, त्यामुळे आपली इथे जी कॉस्ट आली होती ती किती आली होती या ठिकाणी 61,500, तर त्याच्या 33⅓% जर तुम्ही काढलं तर ते किती येणार आहे 20,500. म्हणजे टोटल सेल्स हा तुमचा 82,000 आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अबनॉर्मल जे डॅमेज गुड्स होते ते 1400 रुपयाला विकले म्हणजे टोटल सेल्स किती आहे तुमचा 83,400. आता आपण फोर्थ स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेट करणार आहोत तर कॅश सेल्स कॅल्क्युलेट करणार आहे. आता टोटल सेल्स आपलं माहिती 83,400 आहे, मग कॅश सेल्स साठी मी इथे काय केलं सिम्पली एक कॅश बुक काढलेला आहे. कॅशबुक साठी मी इथे काय केलं पहिल्यांदा कॅशचा बॅलन्स लिहिला आहे, तर इथे बघा कॅशचा बॅलन्स किती आहे 4500, तर इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4500. याच्यानंतर इथे कॅश पेड टू क्रेडिटर्स किती आहे 57,000 रुपये आहे, तर इथे बाय क्रेडिटर्स 57,000 रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड किती आहे 20,300, त्यामुळे क्रेडिटला एक्सपेन्सेस 20,300. यानंतर इथे फर्निचर साठी किती 2500 पेड केलेले आहेत, फर्निचर साठी 2500 पेड केलेले आहेत. त्यानंतर कॅश परचेसेस 6,000 आहेत, तर इथे कॅश परचेसेस 6,000 रुपयांचे आपण कॅल्क्युलेट केलेत. यानंतर आपल्याला 76,000 रुपीज कोणाकडून मिळाले, डेटर्स कडून मिळाले, मग इथे टू डेटर्स 76,000. त्यानंतर मिसलेनियस किती पैसे मिळालेत 900 आणि ड्रॉइंग किती आहे 6,000, तर मिसलेनियस रिसिट किती आहेत 900 रुपये आहे आणि आपल्याला ड्रॉइंग्स किती आहे 6,000, तर ड्रॉइंग्स हा आपला खर्च आहे त्याच्यामुळे ड्रॉइंग्स हे आपण क्रेडिटला टाकलेलं इथे. मग अशा रीतीने आपल्याला आता कॅशचा जो आहे तो इथे कॅशचा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स पण माहिती आहे तो म्हणजे 3,650, तर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 3,650. मग आपण क्रेडिटची टोटल केली ती आहे 95,450, दोन्हीकडे पॅरलर मांडल्यानंतर त्यातून डेबिटच्या आयटम वजा केल्यानंतर आपला जो काही बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी मिळतो आहे, तर हा जो बॅलन्सिंग फिगर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तो बॅलन्सिंग फिगर म्हणजे आपला काय तर कॅश सेल्स आहे. म्हणजे टोटल सेल्स तुमचा किती होता तर 83,400 रुपये होता. मग इथे तुम्ही बघू शकता क्रेडिट सेल्स करताना कसं करणार आहे आपण की टोटल सेल्स किती आहे 83,400, त्यातून कॅश सेल्स किती आहे आपला 69,350. म्हणजे 83,400 मधून जेव्हा तुम्ही 14,050 वजा करता तेव्हा तुम्हाला कॅश सेल्स किती मिळतो तर 69,350. म्हणजे टोटल सेल्स मधून तुम्ही कॅश सेल्स वजा केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल इथे क्रेडिट सेल्स मिळेल, तर क्रेडिट सेल्स हा किती आहे तुमचा 69,350. ऍक्च्युली इथे कॅश सेल्स मधून 14,050 मायनस व्हायला पाहिजे होते आणि 69,350 ला काय म्हणणार आहे आपण क्रेडिट सेल्स म्हणायला होतं. तर हा क्रेडिट सेल्स आहे इथे आणि कॅश सेल्स आपला किती आहे इथे काढलेला आहे आपण, कॅश सेल्स आहे 14,050 रुपये. आता आपण काय काय काढलं बघा, पहिल्यांदा आपण इथे क्रेडिट परचेसेस फाइंड आउट केलेत, त्याच्यानंतर आपण टोटल परचेसेस फाइंड आउट केले, त्यानंतर आपण सेल्स फाइंड आउट केला, त्यानंतर आपण कॅश सेल्स फाइंड आउट केला. मग आता त्यातून कॅश किती क्रेडिट किती हे सेपरेशन दाखवलं. आता आपण काय करणार आहोत, ओपनिंग कॅपिटल काढणार आहे. तर मग आता ओपनिंग कॅपिटल काढण्या अगोदर आपल्याला इथे डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स शोधून काढावा लागेल, कारण की आपलं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ इयर बनवण्यासाठी डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स माहिती असणं गरजेचं आहे. मग आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर डेटर्सची जी सगळी माहिती आहे ती माहिती आपल्याला घ्यावी लागेल. तर डेटर्स मध्ये बघा डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स माहिती नाहीये, डेटर्स संबंधी काय काय इन्फॉर्मेशन बघा, रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 76,000, तर डेटर्स कडून किती मिळाले तर बाय कॅश 76,000 आपल्याला डेटर्स कडून मिळालेले आहेत. त्याच्यानंतर इथे डिस्काउंट अलाउड, डेटर्सला किती रुपयाचा डिस्काउंट अलाउड केला आपण 650 रुपयाचा, तर डेटर्सच्या क्रेडिटला डिस्काउंट अलाउड 650 रुपये. त्यानंतर डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स किती अवेलेबल आहे आपल्याकडे 37,800. मग इथे डेटर्सच्या क्रेडिटला क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा 37,800.
आणि क्रेडिट सेल्स इथे जी आपण फिगर शोधून काढली ती क्रेडिट सेल्स ही कॅश सेल्सची फिगर नाहीये, ही क्रेडिट सेल्सची फिगर आहे इथे. तर क्रेडिट सेल्स 69,350 आहे. तर क्रेडिट टू क्रेडिट सेल्स 69,350. मग आपण डेटरशी क्रेडिटची टोटल केली जी आहे 114,450, त्यातून डेबिट मायनस केलं आपण 69,350, तर बॅलन्स जो राहिला आहे आपला, तर तो बॅलन्स म्हणजेच आपला काय आहे, तर बॅलन्स म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स मिळाला आहे. आणि तो ओपनिंग बॅलन्स किती आहे, 45,100, ज्याला आपण काय म्हटलं इथे बॅलन्सिंग फिगर. तर इथे तुम्ही बघू शकता जो आपल्याला बॅलन्स मिळालेला आहे तो बॅलन्स किती आहे इथे 45,100. मग आता डेटाचा आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स अवेलेबल झाला आहे, तर आपण काय करू शकतो ओपनिंग स्टेटमेंट ऑफ इयर काढू शकतो. मग 7th नंबरच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय काढलं आपण, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आता क्रेडिटर्स इथे आपण बघा लायबिलिटी मध्ये पहिल्यांदा काय करणार आहोत, इथे ओपनिंग कॅशचा बॅलन्स आहे 4,500. तर इथे कॅश अँड बँक बॅलन्स 4,500. त्यानंतर डेटर्सचा बॅलन्स आता शोधून काढला आपण 45,100, डेटर्स 45,100. स्टॉक इन ट्रेड तुम्ही इथे बघू शकता, स्टॉक इन ट्रेड आहे 11,000, त्यामुळे इथे 11,000 स्टॉक इन ट्रेड. त्यानंतर फर्निचर आणि फिक्स्चरचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 16,000 रुपये, त्यामुळे इथे फर्निचर अँड फिक्स्चर 16,000 रुपीज. आता क्रेडिट साइडला इथे बघूया आपण लायबिलिटी साइड मध्ये काय काय आपल्याकडे आहे. तर लायबिलिटी साइड मध्ये इथे आपल्याकडे क्रेडिटर्स आहेत 19,600, त्यामुळे आता क्रेडिटर्स या ठिकाणी आपण मेन्शन करूया 19,600. आणि इथे प्रॉब्लेम मध्ये आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही लायबिलिटी आहे 4,100, त्यामुळे लायबिलिटीला 4,100 ही आउटस्टँडिंग लायबिलिटी इथे दाखवली आपण. मग आपण काय केलं इथे, सिम्पली याची टोटल केली किती आहे 76,600. यातून आपल्या डेबिटचे दोन आयटम मायनस झाले आणि मग जो बॅलन्सिंग फिगर आपली उरलेली आहे ती बॅलन्सिंग फिगर म्हणजे काय, आपला तर ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल आहे आणि त्याची फिगर किती आली आपली 52,900. म्हणजे मग आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पाहायला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तर आता ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट बनवणार आहोत. मग पहिल्यांदा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल, ओपनिंग स्टॉक 11,000 जो आपला प्रॉब्लेम मध्ये दिलाय. परचेसेस इथे आपण काढले होते, बघा तुम्ही बघू शकता इथे परचेसेस आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे 65,400. तर हे परचेसेस ऍज इट इज आपण इथे लिहिणार आहोत 65,400. यानंतर सेल्स 83,400 आहे, तुम्ही इथे बघू शकता आपण सेल्स काढला होता इथे 83,400, टोटल सेल्स आपला 83,400 आहे. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला, इथे तुम्ही बघू शकता क्लोजिंग स्टॉक, स्टॉक इन ट्रेड 13,400 रुपयाचा. तर क्लोजिंग स्टॉकचे आपण इमिजिएटली दोन इफेक्ट करणार आहोत, इथे क्लोजिंग स्टॉक इथे एक आणि या साईडला आपण याचा सेकंड इफेक्ट देणार आहोत 13,400 रुपये. मग आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे 96,800. तर बॅलन्सिंग फिगर जी आली ती आहे ग्रॉस प्रॉफिट 20,400 रुपये. हा 20,400 चा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्ही बघू शकता की कॅश मध्ये आपल्याला एक्सपेन्सेस सांगितले होते, ते एक्सपेन्सेस किती आहेत 20,300 आहेत. मग आपण एक्सपेन्सेस मध्ये इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस 21,500 रुपये. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह किती आहे 300 रुपये आणि डिस्काउंट अलाउड किती होतं 650. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढत असताना आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंटचा विचार करणं गरजेचं आहे. यातल्या डिस्काउंट अलाउड आणि रिसिव्हचे ऍडजस्टमेंट आपण मेन्शन केल्या. आता डेप्रिसिएशन फर्निचर वरती किती टाकायचे 10% टाकायचे. मग फर्निचरचा इथे तुम्ही बघू शकता फर्निचरचा बॅलन्स इथे 16,000 रुपये आहे. मग आपण बॅलन्स शीट मध्ये पहिल्यांदा फर्निचर लिहूया 16,000 रुपये, इथे ओपनिंग बॅलन्स 16,000 रुपये आहे, त्याच्यावरती 10% टाकणार आहे आपण. परंतु कॅश अकाउंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅश अकाउंट मध्ये एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे, ती म्हणजे काय की पेड टू फर्निचर. आपण ड्युरिंग द इयर फर्निचर परचेस केले 2,500 रुपयांचं आणि त्याच्यामुळे इथे बॅलन्स शीट मध्ये आपल्याला ऍड ऍडिशन ड्युरिंग द इयर किती 2,500. मग टोटल तुम्ही इथे बघितलं तर 16,17,18,500 आहे. तर 18,500 मध्ये ऍडिशन हे ड्युरिंग द इयर केलंय आणि हे फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती होता जानेवारी मध्ये घेतला होता. आता इथे मी काय म्हटलंय, ऑन द ऍडिशन डेप्रिसिएशन हॅज टू बी अलाउड फॉर हाफ इयर ऑन द अझम्पशन दॅट परचेसेस वॉज मेड इन द मिडल ऑफ द इयर. आता कधी परचेस केलं ह्याची तारीख न दिल्यामुळे आपण इथे असं अझम्पशन केलंय की आपण हाफ इयर मध्ये ते परचेस केलंय. मग आता 16,000 च्या 10% 1,600 रुपये आपण इथे घेणार आहोत आणि हे जे 2,500 आहेत हे 2,500 हाफ इयरली घेतलेत. मग 2,500 च्या 10% म्हणजे 250 च्या 5 अर्धे म्हणजे 6 महिन्यासाठी जर करायचं म्हणजे 125. मग 1,600 अधिक 125 बरोबर किती येणार आपली या ठिकाणी 1,725 रुपये. आणि म्हणून डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती घेतले 1,725 रुपये.
आणि याचा सेकंड इफेक्ट आपण इथे दाखवला डेप्रिसिएशन 1725. मग आपण या ठिकाणी मिसलिनियस रिसीट कॅश अकाउंट मध्ये 900 आहे ते इथे घेतली. आपली डेबिटची टोटल या क्वेश्चन मध्ये जास्त ती आहे 2875. यातून आपण क्रेडिटचे हे आयटम मायनस केल्यानंतर आपला जो लॉस आहे तो लॉस किती आला इथे, तर लॉसची जी फिगर आपल्याला या ठिकाणी दिसतीये ती लॉसची फिगर आपल्यासाठी आहे ती म्हणजे 2275 रुपये. सो 2275 इज दी फिगर ऑफ दी लॉस. मग आपण इथे कॅपिटल जे कॅल्क्युलेट केलं होतं 52,900, तर हे 52,900 कॅपिटल इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामधून ड्रॉइंग लेस केले जे कॅश अकाउंट मध्ये दिले होते, लॉस 2275 मायनस केला, मग आता कॅपिटल आपला शिल्लक किती आहे 44,625. क्रेडिटरचा बॅलन्स मांडलेला आहे आपण 21,700, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 5,300, इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ओपनिंगला 4,100 होते परंतु क्लोजिंगला किती आहेत 5,300 आहेत, त्यामुळे आपण इथे क्लोजिंग बॅलन्स मांडलेला आहे 5,300 रुपये. नंतर कॅश बँक बॅलन्सचा क्लोजिंग बॅलन्स 3,650 आहे, डेटर्सचा 37,800 आणि डेप्रिसिएशन मायनस केल्यानंतर इथे किती 16,775. तर आता आपली बॅलन्स शीट जी आहे ती 71,625 रुपयाला टॅली झालेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घरी व्यवस्थितपणे जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही प्रॉब्लेम सोडवला तर मला वाटतं सर्वांना 71,625 ही बॅलन्स शीटची टोटल यायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये कुठल्याही प्रकारची शंका असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या गुगल